आता घेऊयात इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 एक्सप्रेस मधून। देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होतोय। राज्यसभा सचिवालय नव्याने 2271 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। आतापर्यंत 875 जण कोरोना बाधित आढळले। उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे। नायडू सध्या हैदराबाद मध्ये आहेत। त्यांनी एक आठवडाभर घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतलाय। तसंच संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। राज्यात गेल्या 24 तासात 40,805 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। दिलासादायक बाब म्हणजे राज्यात गेल्या 24 तासात एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाहीये। असं असलं तरी सर्वांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे, ज्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल। मुंबईत गेल्या 24 तासात 2,550 नवे कोरोना रुग्ण आढळलेले आहेत, तर 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होतीये, त्यामुळे सर्वांनी कोरोना नियमांचं पालन करण्याची गरज आहे। देशात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कोरोना संसर्गामागे ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचा वेगाने होणारा प्रसारच कारणीभूत आहे। भारतात आता ओमायक्रॉनचा सामुदायिक प्रसार सुरू झाल्याचा दावा द इंडियन सार्स कोव्ह 2 जीनोमिक्स कन्सोर्टियम अर्थात बायोटेक्नॉलॉजी विभागाने केलाय। बारामतीत कोरोनाची तिसरी लाट फार वेगानं पसरतीये। 5 दिवसात बारामतीत 1,000 अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळलेत। गेल्या 4 दिवसांपासून जवळपास 850, तर शनिवारी झालेल्या तपासणीमध्ये 199 रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ही आता 1,000 वर गेली आहे। धुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 314 कोरोना रुग्ण आढळून आलेत, त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे। दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे। कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे, मात्र अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसतात। मात्र जन्मतःच दृष्टी गमावलेल्या यवतमाळ इथल्या चिमुकलीनं डोळस भूमिका घेतली आहे। भूमिका राय ही लहान भावासोबत सायकलवर शहरभर फिरून नागरिकांना लस घेण्यासह नियमांचं पालन करण्याचं आवाहन करते। ऐको पडते त्याचं नाव मोदी ठरतं असं नाना पटोले यांनी म्हटलंय। गावगुंडांना गावगुंडच दिसणार असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय। ज्यांची बायको पळून जाते असं तुम्ही म्हणत असाल, तर ज्यांचं वेळेत लग्न होत नाही त्यांना आपण काय म्हणाल, असं म्हणत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोले यांना टोला लगावलाय। त्याचबरोबर नाना पटोले यांना काँग्रेसनं आवरण्याची गरज आहे असं देखील दरेकर म्हणाले। भाजपच्या या आंदोलनानंतर नाना पटोलेंनी पुन्हा आपली बाजू स्पष्ट केली आहे। त्या गावगुंडानंच सांगितलं माझी बायको पळाली म्हणून माझं नाव मोदी ठेवलं। त्याच्या स्टेटमेंटला घेऊन भाजप बसलेली आहे। देशात काय एकच मोदी नाहीत, नीरव मोदी, ललित मोदी ही आहेत। भाजपचेच लोक पंतप्रधानांशी ही गोष्ट जोडून त्यांना बदनाम करतायत असं नाना पटोले म्हणाले आहेत। भाजपला जेवढे पुतळे पेटवायचे तेवढे पेटवू द्या, तुम्हाला जनताच पेटवेल असा टोला नानांनी लगावलाय। दोन दिवसापासून तो स्टेटमेंट करतो आहे। त्यांनी सांगितलं की माझी बायको पळाली म्हणून मला लोक मोदी म्हणतात। आता हे झाल्यानंतर भाजपने देश जनतेला घेऊन चालावं आणि मोदी या शब्दाचा उल्लेख झाला, ज्या मोदींनी देश लुटून ललित मोदी असतील, नीरव मोदी असतील, ते देश लुटून पळाले। नाना पटोलेंच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटतायत। नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंविरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत। भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळलाय। पटोलेंनी पुन्हा एकदा निंदाजनक अत्यंत वाईट वक्तव्य केलं आहे। नाना पटोले हे वेळे झाले आहेत, त्यांना लाज शरम झाली नाही। देशाच्या पंतप्रधानाबद्दल जो जगातले सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री म्हणून ज्यांचं नाव आहे, सर्वोत्कृष्ट नेते म्हणून ज्यांचं नाव आहे, त्याबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य करताय त्यांना। नालासोपाऱ्यात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। 4 ते 5 जणांनी पोटात चाकू खुपसून सलीम शेख या 22 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे। जुन्या भांडणातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। या प्रकरणी आचोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
हिंगोलीत पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीला हनी ट्रॅप मध्ये फसवून त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12.5 लाखांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना अटक केली आहे. इंदापूर तालुक्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी भिगवण पोलिसांनी एक मोहीम हाती घेतली आहे. जी वाहन वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतात अशा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येते. मागील 4 दिवसात भिगवण पोलिसांनी नियम मोडणाऱ्या 71 ट्रकवर दंडात्मक कारवाई करत 71,000 रुपये वसूल केले आहेत. संपूर्ण विदर्भात धुमाकूळ घालणारी अट्टल घरफोडी गँग पकडण्यात यश आलेलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये वडसामध्ये राहणारे फरदीन शेख विकास शर्मा, राजुऱ्याचा सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे या चोरांना अटक करण्यात आली आहे. टिकटॉकसाठी गमतीनं काढलेल्या व्हिडिओचा गैरअर्थ घेऊन 4 तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण करणाऱ्या तिघांवर मुरबाड पोलिसांनी कारवाई केली आहे. या तिघांवर मारहाणीचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कचरू टेकडे, विठ्ठल टेकडे, विशाल टेकडे यांनी ही मारहाण केली होती. अकोल्यामध्ये राहणाऱ्या कृष्णा दयाराम घोटकर हा तरुण 22 जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला असता गोटा गावालगतच्या विहिरीजवळ मोबाईल आणि चप्पल आढळून आली. यानंतर मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाला विहिरीत त्याचा मृतदेह सापडलाय. पुणे जिल्ह्यातल्या पुणे नगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडलेली आहे. 3 वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. ट्रक, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर कारमध्ये हा विचित्र अपघात झालेला आहे. महामार्गावरील शिक्रापूर गावाच्या हद्दीत हा अपघात झालाय. सुनेला नजरकैदेत ठेवण्यासाठी सासरा आणि दिरानं हॉलमध्ये सीसीटीव्ही लावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 92 वर्षीय सासरा आणि 58 वर्षीय दिराविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2006 मध्ये पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पीडित महिला ही सासरच्या व्यक्तींकडे राहत होती. मात्र तुम्ही इथून निघून जा असा तगादा सासरे आणि दीर लावत होते असं तक्रारदार महिलेनं सांगितलंय. त्या राहत असलेल्या पहिल्या मजल्याच्या हॉलमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आला होता. पिंपरी चिंचवडमधील वाडमध्ये निनावी होर्डिंग्स लावण्यात आलेले. आम्हाला नाट्यगृह बांधून देणारा नगरसेवक हवा, आम्हाला नवीन भाजी मंडई बांधून देणारा नगरसेवक हवा, आम्हाला नवा प्रसूतीगृह बांधून देणारा नगरसेवक हवा अशा आशयाच्या निनावी होर्डिंग्स या वाकड परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. हे होर्डिंग्स नेमके कुणी लावले याचा तपास सुरू आहे. जालन्यात परवानगी विना गारगोटी दगडाचं उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणाऱ्या 6 आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून आरोपींना पकडून त्यांच्याकडून 3 वाहनं, हिरव्या रंगाची गारगोटी, 4 मोबाईल असा 39 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. परभणी जिल्ह्यातून हरवलेल्या गतिमंद मुलगा नांदुऱ्यात सापडलेला आहे. रेल्वे सुरक्षा दलानं या मुलाला त्याच्या आईकडे सुपूर्द केलाय. हा मुलगा मागील 3 दिवसांपासून परभणी जिल्ह्यातील पूर्णा या गावातून हरवला होता. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी लाखोंचा गुटखा जप्त केलेला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून एक गाडी अडवली असता त्यामध्ये पोलिसांना तब्बल 14 लाखांचा गुटखा सापडलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. नवी मुंबई महानगरपालिकेनं लेट्स रीड फाउंडेशनच्या सहकार्यानं एक अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. नवी मुंबई मनपा परिवहनच्या बसेसमध्ये आता ग्रंथालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. ज्या बस लांब पल्ल्याच्या मार्गिकेवर धावतात त्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. इंग्रजी मराठीमधील नामवंत लेखकांच्या पुस्तकांचा या ग्रंथालयात समावेश असणार आहे. तेलंगणातील हैदराबाद विमानतळावर तब्बल 2.5 किलो सोनं एका प्रवाशाकडून जप्त करण्यात आलेलं आहे. संबंधित प्रवासी दुबईवरून परतत होता. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ही 1.36 कोटी रुपये इतकी आहे. झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी बराकर नदीवरचा एक मोठा पूल आणि एक मोबाईल टॉवर नक्षलवाद्यांनी काल मध्यरात्री बॉम्बने उडवलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डुमरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा हा पूल मध्यरात्री 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान उडवण्यात आलाय.
बंगालमधील बॅरकपूरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्त्यांमध्ये एक हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालंय. यावेळी नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खैरीमध्ये दादाजी फुंडे यांनी बारमाही सेंद्रिय शेती केली आहे. त्यांनी पारंपरिक शेतीला बगल देत नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालून आधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेतीतून लाखोंचं उत्पन्न घेतलंय. यामुळे परिसरातील 100 मजुरांना रोजगारही मिळालाय. काँग्रेस पक्षात मला नेहमीच आदर मिळत आलेला आहे. जे लोक पक्ष सोडून गेले त्यांना परत कधीच पक्षात घेतलं जाणार नाही असं विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केलंय. पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम झालेला आहे. वातावरणात धूळ आणि कमी दृश्यमानता असं पाहायला मिळत आहे. थौनाउजम निरंजॉय सिंग या मणिपूरमधील 24 तरुणांना 1 मिनिटात बोटांच्या टाचांवर सर्वाधिक पुशअप करण्याचा गिनीज बुक ऑफ विश्वविक्रम मोडलेला आहे. निरंजॉय सिंगनं आपल्या प्रयत्नादरम्यान 1 मिनिटात 109 पुशअपचा विक्रम मोडला. हा प्रयत्न इन्फाळमधील एका स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता. याआधी 105 पुशअप्सचा विश्वविक्रमाची नोंद आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. तिनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत नागपूरची मराठमोळी खेळाडू मालविका बनसोडचा एकतर्फी पराभव केला. सिंधूनं सरळ गेममध्ये 21-13, 21-16 असा विजय मिळवलाय. वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू क्रिस गेलनं यंदा होणाऱ्या आयपीएल लिलावासाठी आपलं नाव नोंदवलेलं नाहीये. त्यामुळे आपल्या षटकारांसाठी प्रसिद्ध असलेला गेल आता आयपीएलमध्ये दिसणार नाहीये. तसंच यावेळी दरवर्षी चर्चेत असणाऱ्या इंग्लंडच्या बेन स्टॉक्स आणि जोफ्रा आर्चरनंही नाव नोंदवलेलं नाहीये. अमेरिकेतील महिला रिपोर्टरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ही रिपोर्टर टीव्हीवर लाईव्ह असताना अचानक पिकअप ट्रकची तिला धडक बसली. गाडीनं धडक दिल्यानंतरही ती रिपोर्टिंग करतच राहिली. नेताजी रिसर्च ब्युरोच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा नेताजी पुरस्कार 2022 जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमात जपानचे कौन्सिल जनरल यांनी आबे यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारलाय. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एल्गिन रोड येथील निवासस्थानी त्यांच्या 125 जयंतीदिनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.